मी काल तुमच्या ग्रुपवरती प्रॉब्लेम नंबर 3 प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन टाकलेलं होतं, बघितले का ते? हां, प्रॉब्लेम नंबर 3 प्रॉब्लेम अँड सोल्युशन त्याचं होतं, त्याच्यावरती नजर टाकली का? हाँ हाँ ठीक है, आज आपण तो जो प्रॉब्लेम होता तो आपण आज समजून घेऊया। 30 स्टूडेंट बादल सर्व का जे पार्टिसिपेंट जे आहेत त्यांचं द लिस्ट स्क्रीनशॉट घेशील आणि मला व्हॉट्सअप करशील। अकाउंटिंग फॉर ॲब्जॉर्प्शन यामध्ये आपलं उदाहरण सुरू होते, यामध्ये आपण फर्स्ट प्रॉब्लेम आणि सेकंड प्रॉब्लेम बघितलेला आहे, त्यानंतर आज आपण प्रॉब्लेम नंबर 3 बघूया। ॲक्च्युली तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 3 प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन कसं आहे ते तुम्हाला ऑलरेडी ग्रुपवरती मी टाकलेलं होतं, तर त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती एक नजर टाकले असतील असं मी आशा करतो। आणि आज आपण त्या प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन करूया, ठीक आहे? स्क्रीन दिसतो का ते सांगा मला। दिसतंय? दिसतंय ना? हां चलो स्टार्ट करूया प्रॉब्लेम नंबर 3। प्रॉब्लेम नंबर 3 द बॅलन्स शीट ऑफ नम्रता लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020 वाज ॲज फॉलोज। नम्रता लिमिटेडचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2020 ते बॅलन्स शीट आहे। बॅलन्स शीट लायब्रिटीज रुपीज, असेट्स रुपीज। प्रथम आपण लायब्रिटी साईड बघूया नम्रता लिमिटेडचं। शेअर कॅपिटल 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच फुल्ली पेड अप 20,000 20 लाख किती आला पाहिजे रे 20 लाख बघतो आपण की शेअर कॅपिटल 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इज फुल्ली पेड अप 20,000 इक्विटी शेअर्स प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे त्याची किंमत होईल 20 लाख। त्यानंतर 10,000 8% प्रेफरन्स शेअर्स आप रुपीज 100 इच ₹10,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याचे प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे तसं अमाऊंट होईल त्याचं 10 लाख। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3 लाख, जनरल रिझर्व 2 लाख, क्रेडिटर्स 7,50,000, बिल्स पेएबल 2,50,000। त्यानंतर नम्रता लिमिटेडचं आपण असेट्स बघूया। फिक्स असेट्स 20 लाख, स्टॉक 10 लाख, डेप्टर्स
12,50,000, बैंक 2,50,000। असं आपण बघतो की लायबिलिटी साइडची बेरीज आणि असेट साइडची बेरीज, त्याची टोटल बेरीज आहे 45,45,000। हे जे आपल्याला दिलेलं आहे नम्रता कंपनी लिमिटेडचा बॅलन्स शीट। त्यानंतर बघतो आपण की नम्रता लिमिटेड रिसिव्ड द अंडर मेन्शन ऑफर्स। नम्रता लिमिटेड जी आहे तिला खालीलप्रमाणे काय की ऑफर्स आलेल्या आहेत व्यवसाय खरेदीकरिता। कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग ऑफर्स। बघतो आपण की खाली आपल्याला नम्रता लिमिटेडचं काय, नम्रता लिमिटेड कंपनीला खाली काही ऑफर्स आलेले आहेत आणि त्या ऑफरचे आपल्याला काय कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन त्याचं पी सी आपल्याला काढावायचं आहे। मग बघतो आपण की कोणाकोणाचं ऑफर आलं होतं ते। फर्स्ट दिलं आपल्याला ए स्मिता लिमिटेड। स्मिता लिमिटेड डिझायर्स टू टेक ओवर द एंटायर बिझनेस फॉर ₹10,00,000 इन कॅश, 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच अँड 5% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इच। तर बघतो आपण की नम्रता लिमिटेड जे बॅलन्स शीट बघितलं आपण, त्या नम्रता लिमिटेडला कसं खालीप्रमाणे त्याला ऑफर्स आलेल्या आहेत। या ऑफर्समध्ये बघतो पहिला जो आहे स्मिता लिमिटेड, स्मिता लिमिटेड ही काय म्हणतो की नम्रता लिमिटेडचं एंटायर बिझनेस खरेदी करतो। आता बिझनेस खरेदी करणं म्हणजेच काय की नम्रता लिमिटेडचं असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी करणे। कारण की बघतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचं सर्वच म्हणजे संपूर्ण बिझनेस खरेदी करण्याचे बंधनकारक नसतो, तर बघतो की क्रेता कंपनीला जेवढं आवश्यक असेल तेवढं तो खरेदी करतो। ज्यावेळेस बघतो आपण उदाहरणामध्ये जर तुम्हाला बिझनेस व्यवसाय असं दिलं असेल की व्यवसाय खरेदी केलं तर याचा अर्थ होतो त्या कंपनीचं विक्रेता कंपनीचं असेट्स आणि लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेलं आहे। किंवा मग तुम्हाला उल्लेख दिला असेल की काही असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि काही लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलं असेल, किंवा असं होऊ शकतो की फक्त असेट्स त्यांनी खरेदी केलेल्या लायबिलिटीज स्वीकारलेलं नाही, तर असं त्यांच्या करारानुसार ते असते। तर इथे बघतो आपण की पहिला जो ऑफर आला होता स्मिता लिमिटेडचं, तर स्मिता लिमिटेड काय करतो की नम्रता लिमिटेडचं बिझनेस टेकन ओवर करताय, खरेदी करताय आणि त्या मोबदल्यात काय म्हणतो की ₹10,00,000 इन कॅश, 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच अँड 5% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इच। याप्रमाणे काय करताय की स्मिता लिमिटेड नम्रता लिमिटेडचं बिझनेस खरेदी करतो आणि त्या मोबदल्यामध्ये या स्वरूपात ती मोडा पेमेंट करून राहिलेली आहे। दुसरं जे आहे भारती लिमिटेड, नम्रता लिमिटेडला भारती लिमिटेडसुद्धा ऑफर आलेलं होतं नम्रता लिमिटेडचा व्यवसाय खरेदी करण्याकरिता। तर भारती लिमिटेडचं काय होतं बघूया करार। बी भारती लिमिटेड डिझायर टू टेक ओवर द असेट्स ऑन द फॉलोइंग टर्म। इथे काय म्हणतो की भारती लिमिटेड फक्त नम्रता लिमिटेडचं फक्त असेट्स टेकन ओवर करत आहे, टेकन ओवर बिझनेस नाही म्हटलं आहे। त्यामुळे काय बघतो आपण की इथे भारती लिमिटेड फक्त नम्रता लिमिटेडचं फक्त असेट्स, जेवढ्या काय त्याचं असेट्स असेल नम्रता लिमिटेडचं फक्त असेट ती खरेदी करत आहे आणि त्या मोबदल्यामध्ये बघतो आपण की फर्स्ट इक्विटी शेअर होल्डर्स टू बी इश्यूड 7,500 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इच ऑफ भारती लिमिटेड, प्रेफरन्स शेअर होल्डर्स टू बी इश्यूड 1 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इच ऑफ भारती लिमिटेड फॉर एव्हरी 10 प्रेफरन्स शेअर्स इन नम्रता लिमिटेड। तिथे बघतो आपण की थर्ड दिलेला आहे क्रेडिटर्स एंड बिल्स पेबल टू बी डिस्चार्ज बाय कॅश पेमेंट सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट। आणि बघतो आपण की इथे भारती लिमिटेड काय करत आहे की नम्रता लिमिटेडचं असेट्स ओनली असेट्स ते खरेदी करत आहे आणि त्या मोबदल्यामध्ये म्हणजे आपण जी ज्या पी सी देतो ती, तर ते पी सीचं जे दिलं आहे की ते मोडा पेमेंट कसं करणार, तर फर्स्ट दिलं होतं आपल्याला इक्विटी शेअर होल्डर्स टू इश्यूड 7,500 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इच ऑफ भारती लिमिटेड, 7,500 प्रेफरन्स शेअर्स 200 रुपये प्रमाण ती पे करत आहे। त्यानंतर दुसरं दिलं होतं प्रेफरन्स शेअर होल्डर्स टू बी इश्यूड 1 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इच ऑफ भारती लिमिटेड
फॉर एवरी 10 प्रेफरन्स शेयर्स इन नम्रता लिमिटेड. तर काय, तर नम्रता लिमिटेड जेवढे काय प्रेफरन्स शेअर दिलेले आहेत आपल्याला, त्याच्या 10 शेअरच्या मागे एक शेअर्स कुठलं, तर प्रेफरन्स शेअर जे आहे नम्रता लिमिटेडचे 10 प्रेफरन्स शेअरच्या मागे भारतीय कंपनी काय करत आहे, एक प्रेफरन्स शेअर्स ती इश्यू करत आहे. आणि तिसरं दिलं होतं, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल टू बी डिस्चार्ज बाय कॅश. मग बघतो आपण की नम्रता लिमिटेडचे जेवढे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल्स आहेत ते डिस्चार्ज करण्यासाठी ती कॅश पेमेंट करत आहे आणि सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. त्यानंतर तिसरा जो ऑफर आहे सी आशा लिमिटेडचं, आशा लिमिटेडचं जे ऑफर आहे सी आशा लिमिटेड इज रेडी टू टेक ओवर ऑन द अंडर मेन्शन टर्म. बघतो आपण की इथे आशा कंपनी लिमिटेड काय करतो की नम्रता लिमिटेडचं व्यवसाय खरेदी करण्याकरता तिने आपल्याला खालील टर्म्स दिलेला आहे. फर्स्ट, फिक्स असेट टू बी एक्सेप्टेड ॲट 20% मोर दॅन द बुक व्हॅल्यू. काय म्हणतो की नम्रता लिमिटेड जे फिक्स असेट दिलेलं आहे ती खरेदी करत असताना ती कसं करतो की 20% मोर दॅन बुक व्हॅल्यूनुसार, म्हणजे जे नम्रता लिमिटेड जे फिक्स असेट दिलेलं आहे त्याचं 20% जास्तीनं ती खरेदी करत आहे. सेकंड दिलेला आहे स्टॉक टू बी रिड्यूस्ड बाय 10%, स्टॉकची व्हॅल्यू जी आहे 10% रिड्यूसनी ती परचेस करत आहे. डेप्टर सब्जेक्ट टू ए प्रोविजन ऑफ 8% फॉर बॅड डेप्ट्स. डेप्टर्स जे आहे डेप्टर्सवरती बघतो आपण की सब्जेक्ट टू प्रोविजन फॉर 8% बॅड डेप्ट, डाऊटफुल डेप्ट म्हणतो आपण ते सब डेप्टर्सवरती 8% आकारून ती खरेदी करत आहे. त्यामुळे आपण डेप्टर्समधून RDD जे आहे ते आपण 8% मायनस करू आणि तेवढे तो डेप्टर्स तो खरेदी करेल. त्यानंतर थर्ड दिला आहे बँक बॅलन्स टू बी टेकन ओवर, बँक बॅलन्स ज्या नम्रता लिमिटेडचं ते टेकन ओवर करत आहे. त्यानंतर फोर्थ दिला आहे एक्सटर्नल लायबिलिटीज टू बी एक्सेप्टेड ॲट बुक व्हॅल्यूज. जेवढे काय त्याचं नम्रता लिमिटेडचं एक्सटर्नल लायबिलिटीज असतील तेवढं ती ॲट बुक व्हॅल्यूनुसार काय करत आहे, ॲक्सेप्ट करत आहे. तर बघतो आपण की अशा पद्धतीने बघतो की नम्रता लिमिटेडचं आपण बॅलन्स शीट बघितलं आणि त्या नम्रता लिमिटेडचं व्यवसाय खरेदी करण्याकरिता नम्रता लिमिटेडला 3 ऑफर्स आलेले आहेत. त्यामध्ये बघतो आपण की पहिली जी कंपनी आहे स्मिता लिमिटेड, स्मिता लिमिटेडचा ऑफर आलेला आहे, भारती लिमिटेडचा ऑफर आलेला आहे आणि आशिया लिमिटेडचा ऑफर आलेला आहे. ते ऑफर्सनुसार आपल्याला काय करायचं आहे की त्यांचं परचेस कन्सिडरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला नम्रता लिमिटेड आणि स्मिता लिमिटेड यामधला जो काही करार झाला असेल त्या कराराचा विचार करावा लागेल आपल्याला आणि त्यानुसार त्याचं परचेस कन्सिडरेशन काढावायचं आहे. त्यानंतर दुसरं जे दिलं नम्रता लिमिटेड आणि भारती लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये खरेदी विक्रीमध्ये जे काही व्यवहार झाला असेल त्या करारानुसार त्याचं आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढावायचं आहे. आणि तिसरं जे आपल्याला दिलं होतं आशा लिमिटेडचं, त्यामुळे नम्रता लिमिटेड आणि आशा लिमिटेड यांच्यामध्ये जे काय करार झाला असेल त्या करारानुसार त्याचं परचेस कन्सिडरेशन आपल्याला काढावायचं आहे. तिन्ही कंपन्या तीन वेगवेगळ्या पद्धतीने काय केलं आहे की नम्रता लिमिटेडचं असे बिझनेस खरेदी करत आहे. बघतो इथे आपण पहिली जी कंपनी आहे स्मिता लिमिटेड तर ही नम्रता लिमिटेडचं संपूर्ण बिझनेस ते खरेदी करत आहे. तर दुसरी जी कंपनी आहे भारती लिमिटेड ही फक्त काय करत आहे नम्रता लिमिटेडचं फक्त असेट्स खरेदी करत आहे. आणि आशा लिमिटेड जी आहे ती खरेदी करत असताना मोर दॅन बुक व्हॅल्यूज आणि लेस दॅन बुक व्हॅल्यूज म्हणजे त्यांचं जी असेटची किंमत जी आहे किंमत कसं ती एग्री व्हॅल्यूनुसार ते खरेदी करत आहे. तर यावरून आपल्याला या तिन्ही कंपन्यांचं आपल्याला त्याचं परचेस कन्सिडरेशन आणि त्यांचं मोड ऑफ पेमेंट काढावायचं आहे. त्याकरिता सोल्युशन आपल्याला विचारलं आहे प्रॉब्लेममध्ये की कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन आपल्याला PC काढावायचं आहे. त्याकरिता आपण प्रथम जे आहे स्मिता लिमिटेड त्याकरिता काढून घेऊ. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन असेट टेकन ओवर ॲट बुक व्हॅल्यूज, फिक्स असेट्स नम्रता लिमिटेडचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे त्यामध्ये बघतो आपण की त्या फिक्स असेट्स आहे ॲट बुक व्हॅल्यूनुसार 20 लाख, स्टॉक 10 लाख, डेप्टर्स 12,50,000,
बँक 2,50,000 असं टोटल असे टेकून आहे 45 लाख लेस लायबिलिटीज टेकन ओवर. मग बघतो आपण इथे की कुठली कुठली लायबिलिटीज त्यांनी टेकन ओवर केलेला आहे. तर स्मिताचं जेव्हा आपण बघतो आपण तर स्मिता काय केला की बिझनेस खरेदी करत आहे, याचा अर्थ की नम्रता लिमिटेडचं असेट्स आणि लायबिलिटीज ती खरेदी करत आहे. त्यामुळे लायबिलिटीज टेकन ओवरमध्ये नम्रता लिमिटेडचे क्रेडिटर्स क्रेडिटर्स आहे 7,50,000, बिल्स पेबल आहे 2,50,000. असं टोटल आपण बघतो की लायबिलिटीजचं टेकओवर जे आहे की त्या 10 लाखचं आहे. तेवढं आपण काय करू, टोटल लायबिलिटीज टेकन ओवर 10 लाख करू. ते टोटल असेट टेकन ओवर 45,000 आहे, त्यामध्ये आपण काय करू मायनस करू तर आपल्याला मिळेल नेट असेट्स. त्यामुळे आपण असेट टेकन ओवर टोटल असेट टेकन ओवर आहे 45 लाख मायनस लायबिलिटीज टेकन ओवर, त्यामुळे आपण टोटल लायबिलिटीज टेकन ओवर आहे 10 लाख. त्यामुळे आपण 45 लाखामधून आपण 10 लाख रुपये का मायनस करू आणि मायनस केल्यानंतर आपला शिल्लक उरतो 35 लाख. आणि हे असेल नेट असेट्स. मग त्यानंतर बघतो आपण की जे स्मिता आता लिमिटेड जे आहे ते ऑफर्स करत असताना त्या मोडा पेमेंट काय आहे. तर काय म्हटलं आहे की स्मिता लिमिटेड डिझायर टू टेक ओवर द इंटायर बिझनेस फॉर ₹10 लाख कॅश. मोबदला कसं देऊन राहिलं ते मोडा पेमेंट करून राहिले की 10 लाख रुपीज कॅश देत आहे. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच प्रमाणे काय करत आहे ते इक्विटी शेअर्स ते पे करत आहे. आणि 5% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 प्रमाणे ते पे करत आहे. मग बघूया आपण की स्मिता लिमिटेडचं मोडा पेमेंट टोटल मोडा पेमेंट ती किती करतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की त्या कंपनीचं नेट असेट किती आहे. तर नेट असेट बघतो आपण इथे 35 लाख हे आहे नम्रता कंपनी लिमिटेडचं नेट असेट 35 लाख. त्यानंतर बघूया आपण की मोड ऑफ पेमेंट फॉर स्मिता लिमिटेड. स्मिता लिमिटेडने मोड ऑफ पेमेंट काय केलेलं आहे ते तर बघतो आपण की करारानुसार बघतो आपण की स्मिता लिमिटेड जे मोड ऑफ पेमेंट म्हणजे पे करत आहे ते काय 10 लाख रुपीज कॅश देत आहे. त्यामुळे आपण मोड ऑफ पेमेंट फॉर स्मिता लिमिटेड फर्स्ट कॅश कॅश किती पे करत आहे 10 लाख. त्यानंतर म्हटलं आहे दुसरं जे सेकंड पेमेंट करत आहे इक्विटी शेअर्स. मग इक्विटी शेअर्स किती तर 10 लाख इक्विटी शेअर्स पर शेअर्स 100 रुपीज प्रमाणे. त्यामुळे आपण सेकंड पेमेंट घेऊया इक्विटी शेअर्स इन स्मिता लिमिटेड. स्मिता लिमिटेड आपल्या कंपनीचे शेअर्स ते इश्यू करत आहेत 10,000 शेअर्स ऑफ ₹100 इच. आणि याची जर किंमत काढली आपण की 10,000 इक्विटी शेअर्स इंटू 100 10 लाख रुपीज. आणि त्यानंतर म्हटलं आहे परत त्यांनी की 5,000 प्रेफरन्स शेअर्स 200 प्रमाणे ते काय करता पे करत आहे. 5% प्रेफरन्स शेअर्स इन स्मिता लिमिटेड 10 लाख रुपीज. असं बघतो आपण की 5,000 प्रेफरन्स शेअर्स इंटू 200 अमाऊंट येईल त्याचं 10 लाख रुपीज. असं बघतो आपण की टोटल 30,000 रुपीज स्मिता लिमिटेड काय करताय पे करताय मोड ऑफ पेमेंट आहे. म्हणजे आपण मग करतो पी सी समजू आपण. त्यामुळे बघतो आपण की कॅश 10 लाख इक्विटी शेअर देता 10 लाख रुपयाचं 10 लाख रुपीजचं प्रेफरन्स शेअर्स आहेत 10 लाख रुपीज. असं टोटल स्मिता लिमिटेडचं पी सी जे आहे 30,000. मग बघतो आपण की त्या कंपनीचं नेट असेट किती आहे. तर नेट असेट आपण कॅल्क्युलेट केलं होतं 35 लाख होतं. आणि मोडा पेमेंट म्हणजे स्मिता लिमिटेडचा परचेस कन्सिडरेशन जे आहे ते किती आहे 30,000. असं टोटल 30 लाख रुपये ते पे करत आहे म्हणजे परचेस कन्सिडरेशन करायप्रती पण मोबदला देऊन आलेला. मग इथे बघतो आपण की नेट असेट्स आणि पी सी हे दोघांची जर तुलना केलं तर बघतो आपण की नेट असेट 35 लाख आहे आणि पी सी जे आहे मोड ऑफ पेमेंट ते 30 लाख आहे. तिथे काय दिसतो आपल्याला की नेट असेट पी सीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला काय दिसेल इथे की कॅपिटल रिझर्व. कारण की जर नेट असेटपेक्षा आपण जर जास्त जर पे केलं आपण पी सी जर दिलं
तर आपल्याला मिळतो गुडविल, आणि नेट असेटपेक्षा जर आपण कमी जर पेमेंट करत असू किंवा पी सी कमी देत असू तर आपल्याला मिळेल कॅपिटल रिझर्व. त्यामुळे मग देअरफॉर कॅपिटल रिझर्व इज इक्वल टू नेट असेट मायनस परचेस कन्सिडरेशन. नेट असेट आहे ते 35 लाख, परचेस कन्सिडरेशन टोटल बघतो आपण की 30 लाख रुपीज मोड ऑफ पेमेंट पे करत आहे स्मिता लिमिटेड, म्हणजे त्या कंपनीचं झालं पी सी झालं ते, त्यामुळे आपण 30 लाख रुपीज मायनस करू, असं आपल्याला कॅपिटल रिझर्व किती मिळेल, ₹5 लाख. हे झालं स्मिता कंपनी लिमिटेडचं परचेस कन्सिडरेशन. आपल्याला तिन्ही कंपन्यांचं परचेस कन्सिडरेशन काढावंच आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं देव आपल्याला होतं भारती लिमिटेड. तर बघतो आपण की भारती लिमिटेड जे त्याचं करार का होतं. भारती लिमिटेड डिझायर टू टेक ओवर द असेट्स ऑन द फॉलोइंग टर्म्स. तर बघतो आपण इथे की नम्रता लिमिटेडचं फक्त असेट्स भारती लिमिटेड काय करत आहे, टेकन ओवर करत आहे, खरेदी करत आहे. इथे लायबिलिटीज खरेदी करून राहिलेल्या, फक्त असेट्स खरेदी करत आहे. आणि त्या मोबदल्यामध्ये भारती लिमिटेड काय देऊन राहिलेले आहे, इक्विटी शेअर होल्डर्स टू इश्यूड 7500 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इज ऑफ भारती लिमिटेड. त्यानंतर दुसरं होतं प्रेफरन्स शेअर होल्डर्स टू बी इश्यूड 1 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹200 इज ऑफ भारती लिमिटेड फॉर एव्हरी 10 प्रेफरन्स शेअर्स इन नम्रता लिमिटेड. आणि तिसरं होतं क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल टू बी डिस्चार्ज बाय कॅश पेमेंट सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. तर बघतो आपण इथे की नम्रता लिमिटेड आणि स्मिता लिमिटेड जेव्हा भारती लिमिटेड यामध्ये बघतो आपण की भारती लिमिटेड नम्रता लिमिटेड फक्त असेट्स खरेदी करत आहे, आणि असेट खरेदी करीत असताना त्या मोबदल्यामध्ये या स्वरूपात ती मोड ऑफ पेमेंट करत आहे. त्यामुळे भारती लिमिटेडचं परचेस कन्सिडरेशन किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करूया. मोड ऑफ पेमेंट फॉर भारती लिमिटेड, भारती लिमिटेड काय पे करत आहे, फर्स्ट म्हटलं आहे 7500 प्रेफरन्स शेअर्स फॉर इक्विटी शेअर होल्डर्स इन भारती लिमिटेड ऑफ ₹200 इज. भारती लिमिटेडचे 7500 प्रेफरन्स शेअर्स ते इश्यू करत आहे, कितीप्रमाणे 200 प्रमाणे. त्यामुळे आपण 7500 × 200 अशी त्याची टोटल अमाऊंट होईल 15 लाख 15 हजार. त्यानंतर दुसरं जे दिलं होतं प्रेफरन्स शेअर पे करत आहे 1000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ शेअर्स फॉर प्रेफरन्स शेअर होल्डर्स इन भारती लिमिटेड ऑफ ₹200 इच. 200 रुपयेप्रमाणे 1000 प्रेफरन्स शेअर्स भारती लिमिटेड करत आहे, इश्यू करत आहे. काय म्हटलं होतं तिथे की नम्रता लिमिटेडचे 10 प्रेफरन्स शेअरच्या मागे ती 1 प्रेफरन्स शेअर्स काय करत आहे, इश्यू करत आहे. मग बघतो आपण बॅलन्स शीटमध्ये की नम्रता लिमिटेडचं बॅलन्स शीट बघायचं. त्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला प्रेफरन्स शेअर दिलं असेल, त्यामध्ये बघतो आपण की 10,000 प्रेफरन्स शेअर दिलेलं आहे भारती लिमिटेडचं, ठीक आहे. तर टोटल बघतो आपण की प्रेफरन्स शेअर जे आहेत भारती सॉरी नम्रता लिमिटेडचे 10,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत, आणि भारती लिमिटेड काय करत आहे, आपले 1 प्रेफरन्स शेअर ते देऊन राहिलेलं आहे. कितीच्या मोबदल्यात, 10 प्रेफरन्स शेअरच्या मोबदल्यात 1. याचा अर्थ रेशो कसा होईल त्याचं की नम्रता लिमिटेडचे 10 शेअर्स इज टू भारती लिमिटेडचे 1, म्हणजे 10 च्या मागे 1 प्रेफरन्स शेअर्स काय करतात, ते इश्यू करतात. त्यामुळे जर आपण नम्रता लिमिटेडचं आपण टोटल जर प्रेफरन्स शेअर लक्षात घेतलं तर ते 10,000 आहेत. 10,000 जर आपण 10 भागलं ते 1000 शेअर्स, आणि 1000 शेअर्स काय करेल, भारती लिमिटेड इश्यू करेल, आणि ते कितीप्रमाणे, 200 प्रमाणे. त्यामुळे आपण 10,000 × 1/10 इज इक्वल टू 1000 प्रेफरन्स शेअर्स, टोटल 1000 प्रेफरन्स शेअर ते इश्यू करेल, आणि पर शेअर्स किती रुपयेप्रमाणे आहे, तर 200 रुपीजप्रमाणे असं 2 लाख रुपीजचं प्रेफरन्स शेअर्स इश्यू करत आहे. त्यानंतर तिसरं जे म्हटलं आहे कॅश फॉर डिस्चार्ज द लायबिलिटीज ऑफ क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. तर इथे बघतो आपण की तिसरा जो करार होतो क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल टू बी डिस्चार्ज बाय कॅश, काय करताय,
की नम्रता लिमिटेडचं जेवढं काय एक्सटर्नल लायबिलिटीज होतं त्यामध्ये बघतो आपण की क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ते डिस्चार्ज करून आलेलं आहे बाय कॅश पेमेंटनुसार, परंतु कसं सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट म्हणजे 5% कमी न काय करताय की जेवढ्या काय नम्रता लिमिटेडचे जे क्रेडिटर्स आहेत आणि बिल्स पेबल्स आहेत तेवढे ते डिस्चार्ज करून म्हणजे त्यांचं जे देत असल्यामुळे त्यांचं ते पेमेंट करून आलेलं आहे म्हणजे ते खातं बंद होऊन जातील. जेवढे काही उधारी होती म्हणू आपण तेवढी उधारी ती काय करताय 5% डिस्काउंटनं ते पे करून राहिलेलं आहे. तर त्यामुळे बघूया आपण की थर्ड कॅश फॉर डिस्चार्ज द लायबिलिटीज ऑफ क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. मग बघतो आपण की नम्रता लिमिटचं जे क्रेडिटर्स होतं ते किती आहे 750,000 त्यावरती 5% डिस्काउंटने काय करताय की भारती लिमिटेड पे करताय. मग बघतो आपण इथे की 750,000 5% जर काढलो आपण तर ते तो 37,500 37,500 तेवढं मायनस करून तर मिळतो आपल्याला 712,500 एवढी अमाऊंट क्रेडिटरची तो कॅश म्हणून तो पे करताय. प्लस काय म्हटलं बिल्स पेबल. मग बघतो आपण की नम्रता लिमिटचे जे बिल्स पेबल आहे ते किती आहे 250,000 तर 250,000 रुपीज पे न करता त्यावरती 5% डिस्काउंट मिळतो. त्यामुळे 250,000 रुपीजवरती 5% आपण आकारून घेऊ आणि तेवढी अमाऊंट त्यामधून मायनस करू ती अमाऊंट येतो 12,500 तेवढं आपण 2,50,000 12,500 जर मायनस केलं तर आपल्याला मिळतो 237,500 असं 712,500 क्रेडिटरचे आणि 237,500 असं बिल्स पेबल असं टोटल अमाऊंट जी आहे 950,000 रुपीज तो कॅश पे करताय की जेणेकरून नम्रता लिमिटेडला कॅश दिलं तर नम्रता लिमिटेड जेवढ्या काय एक्स्टर्नल लायबिलिटीज आहेत त्यांचं ते पे करेल म्हणून. तर अशा पद्धतीने बघतो आपण की भारती लिमिटेडचं मोड ऑफ पेमेंट म्हणजे त्याचं परचेस कन्सिडरेशन बघतो आपण की इक्विटी शेअर्स आहेत 15,00,000 रुपीजचं प्रेफरन्स शेअर्स आहेत 2,00,000 रुपीजचं आणि कॅश पे करत आहे 950,000 रुपीजचं असं टोटल परचेस कन्सिडरेशन आहे भारती लिमिटचं 26,50,000 26,50,000 एवढं त्याचं काय असेल भारती लिमिटेडचा क्रय प्रतिफल असेल. मग बघतो आपण इथे की नेट असेट काढ लागलं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की नम्रता लिमिटेडचं असेट्स खरेदी केल्यामुळे त्या कंपनीचं नेट असेट्स किती आहे. तर बघतो आपण इथे की भारती लिमिटेड फक्त काय करत आहे की नम्रता लिमिटेडचं फक्त असेट्स खरेदी करत आहे. त्यामुळे जर आपण बॅलन्स शीट बघितलं आणि नम्रता लिमिटेडचं आपण बॅलन्स शीट बघितलं तर तिथे आपल्याला टोटल असेट तुम्हाला दिसेल असेट बाजूला की 45,00,000 रुपयेचं टोटल असेट्स आहे. हेच असेट काय असेल त्याचं नेट असेट असेल आणि त्या मोबदल्यामध्ये बघतो आपण की ते 45,00,000 रुपयाचं जे असेट जे आहे ते असेट खरेदी केलेलं आहे आणि त्या मोबदल्यामध्ये भारती लिमिटेड 26,50,000 रुपये का करता पे करताय म्हणजे 26,50,000 रुपये का झाला परचेस कन्सिडरेशन. इथे सुद्धा बघतो आपण की नेट असेट किती आहे 45,00,000 आणि पी सी किती आहे त्याचं 26,50,000 याचा अर्थ नेट असेटपेक्षा पी सी ही कमी आहे त्यामुळे आपल्याला काय मिळेल कॅपिटल रिझर्व. त्यामुळे आपण कॅपिटल रिझर्व इज इक्वल टू नेट असेट मायनस पी सी. नेट असेट आहे 45,00,000 रुपीज आणि पी सी आहे 26,50,000 असं आपण 45,00,000 आपण 26,50,000 रुपये मायनस जर केलं तर आपल्याला कॅपिटल रिझर्व मिळेल रुपीज 18,50,000 रुपीजचं. मग बघतो आपण की वरील दोन्ही उदाहरणामध्ये बघतो आपण की स्मिता लिमिटचं पी सी बघितलं आपण त्याचं नेट असेट बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा कॅपिटल रिझर्व मिळालं आपल्याला. त्यानंतर भारती लिमिटचं आपण व्यवहाराचं बघितलं आपण त्याचं पी सी काढलं त्यामध्ये सुद्धा बघतो आपण कॅपिटल रिझर्व मिळालेलं आहे.
नोट दिला आहे की ओनली असेट्स हॅव बीन टेकन अवर बाय भारती लिमिटेड. कारण की बघतो आपण की भारती लिमिटेड जेव्हा नम्रता लिमिटेडचं व्यवसाय खरेदी करतात त्यावेळेस जे काय करार झाला त्याच्यामध्ये काय फक्त की भारती लिमिटेड फक्त नम्रता लिमिटेडचं फक्त असेट्स खरेदी करतात, लायबिलिटीज स्वीकारत नाही. त्यामुळे बघतो आपण की नम्रता लिमिटेड जेवढ्या काय असेट्स असेल तेवढं ती खरेदी करताय. आणि बघतो आपण बॅलन्स शीटमध्ये की 45 लाख रुपीचं टोटल असेट्स आहे तेवढं ती खरेदी करताय. म्हणजे काय झालं तेवढंच तिचं काय झालं नेट असेट झालं. आणि त्या मोबदल्यामध्ये बघतो आपण की 26,50,000 रुपये ती पे करताय. आणि हे 26,50,000 रुपये कुठल्या कुठल्या स्वरूपात पे करताय, एक इक्विटी शेअरच्या स्वरूपात 15 लाख रुपये, प्रेफरन्स शेअरच्या स्वरूपात 2 लाख रुपये, आणि कॅश 9,50,000. असं टोटल 26,50,000 रुपये पी सी म्हणून मोबदलावरून ती पे करताय. त्यानंतर तिसरं जे ऑफर होतं आशा लिमिटेडचं काय दिलं होतं त्याच्यामध्ये, सी आशा लिमिटेड, आशा लिमिटेड इज रेडी टू टेक ओवर ऑन द अंडर मेन्शन टर्म. बघतो आपण की खालील जे काय टर्म दिले त्यानुसार आशा लिमिटेड काय करताय, नम्रता लिमिटेडचं असेट्स ते बिझनेस ते खरेदी करताय. फर्स्ट दिलं होतं आपल्याला फिक्स असेट्स टू बी ॲक्सेप्टेड ॲट 20% मोर दॅन द बुक व्हॅल्यू. नम्रता लिमिटेडचं जे फिक्स असेट दिलं आहे बुक व्हॅल्यू दिला आहे त्या बुक व्हॅल्यूच्या 20% जी जास्तनी खरेदी करताय. त्यानंतर दुसरं दिलं आहे स्टॉक टू बी रिड्यूस्ड बाय 10%. बघतो आपण की नम्रता लिमिटेडचं जे स्टॉक दिलं आहे आपल्याला बुक व्हॅल्यू दिलं आहे तर बुक व्हॅल्यूपेक्षा 10% ती कमीने खरेदी करताय. डेप्टर सब्जेक्ट टू अ प्रोविजन ऑफ 8% फॉर बॅड डेप्ट्स. डेप्टर्सवरती आपल्याला 8% RDD आकारून ते मायनस करून तेवढ्या अमाऊंटला डेप्टर्स ते एक्सेप्ट करताय. बँक बॅलन्स टू बी टेकन ओवर. नम्रता लिमिटेड जेवढा काय बँक बॅलन्स आहे तेवढं ती काय करता टेकन ओवर करताय. आणि चौथं दिलं होतं आपल्याला एक्सटर्नल लायबिलिटीज टू बी एक्सेप्टेड ॲट देअर बुक व्हॅल्यूज. आणि बघतो आपण की नम्रता लिमिटेड जेवढ्या काय एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत ते सर्व बुक व्हॅल्यूनुसार ती ॲक्सेप्ट करत आहे. यावरून आपल्याला आशा लिमिटेडचं आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढावायचं आहे. आशा लिमिटेड मग बघू आपण इथे की आशा लिमिटेडने नम्रता लिमिटेडचं कुठली असेट त्यांनी खरेदी केली म्हणजे असेट टेकन ओवर आणि कुठली लायब्रिटीज तिने स्वीकारलेली आहे लायब्रिटीज टेकन ओवर. त्यामुळे आपण नेट असेट काढूया प्रथम. त्याकरिता असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर परचेस कन्सिडरेशन असेट टेकन ओवर. मग बघतो आपण की आशा कंपनीने नम्रता लिमिटेडचे नम्रता लिमिटेड कंपनीचे कुठली असेट त्यांनी तिने खरेदी केलेली आहे. तर फर्स्ट बघतो आपण फिक्स असेट्स. फिक्स असेट्स तर तिने काय केलं आहे ॲट बुकेलनुसार खरेदी न करता 20% मोर दॅन खरेदी केलेली आहे. त्यामुळे बघतो आपण की फिक्स असेट्स जी आहे 20 लाख रुपये यावरती 20% आकारलो आपण आणि ते प्लस केलं तर फिक्स असेट होईल 24 लॅक्स रुपीज. एवढ्या किमतीला काय करताय फिक्स असेट्स खरेदी करताय. त्यानंतर स्टॉक दिलेला आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू दिली आपल्याला 10 लाख रुपीज. 10 लाख बुक व्हॅल्यूनुसार खरेदी न करता 10% रिड्यूसने ती खरेदी करताय. त्यामुळे आपण 10% आकारून ते मायनस केलं तर स्टॉकची व्हॅल्यू होईल 9 लाख रुपीज. त्यानंतर डेप्टर्स लेस 8% बॅड डेप्ट्स. डेप्टर्सची जे तुम्हाला बुक व्हॅल्यू दिलेली आहे त्यावरती आपण 8% आकारून ते मायनस करा आणि जेवढी काय अमाऊंट असेल तेवढ्या अमाऊंटला काय करताय डेप्टर्स खरेदी करताय. आणि ती अमाऊंट येत आहे 11,50,000. आणि बँक 2,50,000. असं टोटल असेट टेकन ओवर आहे 47 लाख रुपीजचं. म्हणजे बघतो आपण इथे की आशा लिमिटेड काय करताय की नम्रता लिमिटेडचं टोटल असेट्स जे आहे 47 लाख रुपीजला तर खरेदी करताय. त्यामध्ये आपल्याला काय मायनस करायचं आहे लायबिलिटीज टेकन ओवर. मग ते लायबिलिटीज कुठली कुठली स्वीकारलेली आहे लेस लायबिलिटीज टेकन ओवर. यामध्ये बघतो आपण क्रेडिटर्स जे आहे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबर हे कसं एक्सेप्ट केलेलं आहे ॲट बुक व्हॅल्यूनुसार. तर बघतो आपण की क्रेडिट्स आहेत 7,50,000 आणि बिल्स पेबल आहे
2,50,000 असं बघतो आपण की टोटल जे लायबिलिटीज टेकन ओवर जे आहे क्रेडिटर्स 7,50,000 अँड बिल्स पेबर 2,50,000 असं टोटल लायबिलिटीज टेकन ओवर आहे 10,00,000 रुपीजचं. त्यामुळे आपण टोटल असेट टेकन ओवर 47,00,000 रुपीज लेस टोटल लायबिलिटीज टेकन ओवर आहे 10,00,000 रुपीज हे आपण असेट्समधून आपण टोटल असेट टेकन ओवरमधून आपण टोटल लेस टोटल लायबिलिटीज आपण काय करू मायनस करू. तर बघतो आपण इथे की टोटल असेट टेकन ओवर आहे 47,00,000 रुपीज आणि टोटल लायबिलिटी टेकन ओवर आहे 10,00,000 रुपीज. त्यामुळे आपण 47,00,000मधून आपण 10,00,000 मायनस केलं तर आपल्याला मिळतो 37,00,000 रुपीज. आणि हे असेल नेट असेट्स ॲज अ पी सी. त्यामुळे आशा लिमिटेड का करेल की जेवढं का त्या कंपनीचं नेट असेट असेल तेवढं ती पी सी म्हणून तेवढे म्हणून ती पे करेल. आता इथे बघतो आपण की आपल्याला फक्त नम्रता लिमिटेड आणि आशा लिमिटेड या दोघांचं फक्त खरेदी विक्रीचा व्यवहाराबाबत आपल्याला करार जे काय करार झालं असेल ते करार दिलं होतं. परंतु आशा लिमिटेड किती कुठल्या स्वरूपात पी सी पे करताय हे आपल्याला दिलेलं नाही त्यामुळे आपण तिचं मोड ऑफ पेमेंट काढणार नाही. फक्त आपल्याला त्याचं पी सी परचेस कन्सेशन काढावायचं होतं. त्यामुळे बघतो आपण की आशा लिमिटेडचं जे बघतो नेट असेट जे आहे ते 37,00,000 रुपीज तेवढंच तिचं का असेल पी सी असेल. आणि 37,00,000 रुपीज काय करेल पी सी स्वरूपात ती पे करेल. परंतु बघतो आपण की 37,00,000 रुपीज पे करत असताना ती कुठल्याच स्वरूपात पे करेल असं आपल्याला काही उदाहरणामध्ये दिलं नव्हतं. फक्त आपल्याला ती पी सी काढायचं त्यामुळे आपण फक्त पी सीची अमाऊंट काढलेली आहे. तर अशा पद्धतीने बघतो आपण की नम्रता लिमिटेड कंपनीला तीन कंपन्यांचं ऑफर आलं होतं स्मिता लिमिटेड भारती लिमिटेड आणि आशा लिमिटेड. आणि त्यानुसार आपण या तीनही कंपन्यांचा परचेस कन्सेशन किती आहे ते आपण काढलं. तर प्रथम बघतो आपण की स्मिता लिमिटेडचं यामध्ये आपल्याला कॅपिटल रिझर्व मिळालं होतं. दुसरं जे होतं भारती लिमिटेड त्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅपिटल रिझर्व होतं. आणि तिसरं जे होतं आशा लिमिटेडचं ते इथे जेवढं का नेट सेट होतं तेवढं तिचं पी सी होतं. मग यावरून ठरवेल की नम्रता लिमिटेड की आपला जो व्यवसाय आहे आपण कोण्या कंपनीला विकायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज प्रॉब्लेम नंबर थर्ड प्रॉब्लेम काय दिलं होतं त्याबद्दल डिस्कस केलं आणि त्याचं सोल्युशन परचेस कन्सेशन कसं काढलं जातं नाही कंपनीने ते आज आपण इथे बघितलं. तर आपण आज प्रॉब्लेम नंबर थर्ड डिस्कस केलं. यामध्ये होतं की नम्रता लिमिटेडचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं होतं आणि या नम्रता लिमिटेडला तीन कंपन्यांचं ऑफर आलेलं होतं व्यवसाय खरेदी करण्याकरिता. त्यामध्ये स्मिता लिमिटेड होतं भारती लिमिटेड आणि आशा लिमिटेड या तीनही कंपनीचं नम्रता लिमिटेडला ऑफर आले होते. त्यानुसार ऑफरनुसार बघतो आपण की त्या तीनही कंपनीचं आपण परचेस कन्सेशन काढलेलं आहे. त्यानंतर बघतो नम्रता लिमिटेड बघेल की आपल्याला आपला व्यवसाय कोण्या कंपनीला विकायला पाहिजे की जिथे आपल्याला जास्त प्रॉफिट होईल. तर या उदाहरणामध्ये फक्त आपल्याला तिन्ही कंपन्यांचं परचेस कन्सिडरेशन पी सी फक्त काढावायचं होतं आणि ते आपण आज काढून घेतलं.